मुद्रा करतोय बरं. माझं नाव मावळा गडी दादो म्हणतात मला बरं का. तुमच्या समोर काय आलो माहितीये का? आज म्हण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. आवाज येतोय का? माईक वापरू याला का? आवाज येतोय म्हणेन माईक वापरा. बर मग मला असं म्हणायचंय की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे आज. तर या ध्वजाला भारत मातेला पण आपला मानाचा मुद्रा बरं का. तुम्हाला प्रश्न पडला असेल मॅप मध्ये बरोबर. तर मॅप आहे मावळागडी. तसं काय शिवाजीरायांनी मला काम दिलेलं होतं इथं त्यांच्या रयतेमध्ये काय चाललंय त्याची इन्फॉर्मेशन मला त्यांना सांगावी लागते बरोबर. त्यांनी मला पाठवलं आणि सांगितलं की जे जे घडत असेल ते एकमेकांना इन्फॉर्म करायचं बरोबर. मग अगदी 1680 पासून मी त्यांना सगळी इन्फॉर्मेशन सांगतोय. जसं त्याच्यानंतर जेव्हा इंग्रज आले तेव्हा आपण मी महाराजांना सांगितलंय की ते परकीय आले कोणी तरी इंग्रज आले आहेत आणि आपल्या देशावर अत्याचार करतायत. राजाला लई वाईट वाटलं. आपल्या जनतेवरती अत्याचार करत होते ते इंग्रज. आपल्या देशाला तर पार लुटून गेलं त्यांनी. आणि एवढं करत असताना ज्या वेळेस आपल्या देशाचं ऐकून राजाला वाईट वाटत होत. पण एकदा बरं का राजांनी मला सांगितलं की चिंता करायची काही गरज नाही. माझे मावळे पुन्हा जन्म घेतील वेगळ्या रूपाने जन्म घेतील पण जन्म घेतील आणि ही जी परिस्थिती ते बदलतील. आणि खरं तर असं बरं का त्यानंतर वेगवेगळ्या मावळ्यांनी जन्म घ्यायला सुरुवात केला. ते म्हणे एक लोकमान्य टिळक होते. त्यांनी सरकारला जा विचारला. अरे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा जा विचारला त्यांनी. आणि त्यांनी दोन वृत्तपत्र सुरू केले केसरी आणि मराठा. आणि त्याच्यातनं त्यांनी लोकांची जनजागृती करायला सुरुवात केली की अरे उठा झोपू नका दुसरे कोणीतरी आपल्यावर आक्रमण करताय आणि आपली संख्या एवढी आहे की आपण जर खुटलं तरी ना त्यांनी राहून जातील. अशी हात पेटवणारा मावळा होता तो. त्यानंतर तो सेवा का त्यानंतर ते भगतसिंग राजगुरु सुखदेव त्यांनी ते इंग्रजांचे कान वाजावे म्हणून त्या विधानसभेमध्ये असा बॉम्ब्लास्ट केला होता. आणि त्याच्यानंतर इंग्रजांचे कानाशी उघडले पण त्यानंतर त्यांना फाशी दिली. पण तरी एकदम हसतमुखाने फाशीवर गेले बरं का ते. आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षणाचं सुद्धा दुःख नव्हते. एवढे भयंकर मावळे होते ते. आणि तेवढं सही बरं का. त्याच्यानंतर ते सुभाषचंद्र बोस कोण होते ते तर देश विदेश हिंडले हो देश विदेश हिंडले. आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आझाद हिंद सेना दुसऱ्या देशात जाऊन स्थापन करणं आणि इंग्रज त्यांच्या मागावर होते तरी ते मागे हटले नाही. देशांतर करून ते घेऊन जायचे इंग्रजांच्या सावलीतनं. त्यानंतर ते चंद्रशेखर आझाद बापरे ते तर कधीच इंग्रजांच्या हातात आले नाही माहिती का. आणि जेव्हा पण इंग्रजांच्या फौजा यायच्या ना तर त्यांचा विरोध करायचे. आणि एक वर अशी होती त्यांच्याकडचं सगळं थोडी माल संपला होता. आणि त्यानंतर ते एका झाडाच्या मागे होते समोर इंग्रजांचे सैनिक होते. आणि त्यामुळे त्यांच्या बंदुकीमध्ये फक्त एक गोळी शिल्लक होती. आणि त्यांना तिथून जाता पण येत नव्हतं कारण की त्यांच्या जागीमध्ये गोळी लागलेली होती. तर काय करावं आणि काय करावं त्या मावळ्यानं. त्यानं काय केलं देशाची माती हातात घेतली आणि अभिमानाने सांगितलं की मला अभिमान आहे मी तुझ्यासाठी जगलो आणि आज तुझ्यासाठी मरतोय. ती शेवटची गोळी डोक्यात लावून घेतली. काय मावळा म्हणावा तो. असले असले मावळे घडले. त्यानंतर वेगवेगळे मावळे घडले. कोणीतरी गांधी म्हणून या समाजाला सांगितलं की सत्य आणि अहिंसेची ताकद किती असते. त्यानंतर आधीचं समाधान कसं होतं माहिती का? तिथं तुम्ही जेवढ्या पोरी दिसतात ना आणि त्यांना शिक्षण नव्हतं बरं का. अजिबात शिक्षण नव्हतं. लोक शिकवायला तयार नव्हते पोरींना. कोणी शिकायचं म्हटलं तर त्यांना शेण मारून फेकायचे कोणत्या पोरीने. पण त्यावेळी एका मावळ्याने जन्म घेतला त्याचं नाव होतं फुले. आणि त्यानं काय केलं आधी तो त्याच्या बायकोला शिकवलं आणि त्यानंतर बायकोला सांगितलं की बाकी यांना शिकव. आणि ते जेव्हा शिकवायला जायचे ना तेव्हा लोक शेण मारायचे होतं ना शेण मारायचे. दोन लुगडं असे की टाकून घेऊन जायचे ते. की जेव्हा लोकांनी कापडं घालून दिली तर परत बदलायचं पण शिकवायचं. काय होता त्यांचा स्वार्थ होता का तो? काहीच नाही. निव्वळ देशभक्ती निव्वळ देशभक्ती की आपल्या देशातल्या स्त्रिया शिकतील आपल्या देशातल्या स्त्रिया पुढे जातील आणि आपला देश पुढे जाईल. केवढी ती भक्ती केवढी ती देशभक्ती. आणि त्यानंतर बरं का अशी अनेक मावळे अनेक मावळ्यांनी लई आपल्या दिल्या. त्यांचे नावं सांगितलं ना तर संध्याकाळ आपली होईल बरं का. शेवटी एवढ्या मावळ्यांच्या अवतीनंतर आपल्या भारताला त्याच दिवशी
75 वर्षापूर्वी स्वातंत्र्य भेटलं इंग्रजांपासून. बरं का, त्यावेळी एक अखंड हिंदुस्थानाचा एक भाग जरा वेगळा झाला, त्याचं राजांना लई मुक्त झालं, त्याचं नाव म्हणजे पाकिस्तान. पण काय करणार, पण त्यानंतर या भारताची अजून असं तुकडे होऊ नये म्हणून एका मावळ्याने काम केलं, त्याचं नाव होतं सरदार वल्लभभाई पटेल. आणि जर तो मावळा नसता तर आपल्या देशाची अजून पश्चिम 36 तुकडे झाले असते, किती तुकडे झाले असते काही सांगता येत नाही. पण तिच्या मावळ्यांनी आपल्या देशाला त्याची आहुती देऊन एकत्र बांधून ठेवलंय. पण आता भारत स्वातंत्र्य झाला, त्याला चालवायचं कसं, काहीतरी तर पाहिजे ना. एवढा मोठा देश आहे, त्याला चालवण्यासाठी काहीतरी तर पाहिजे ना, काहीतरी व्यवस्था पाहिजे. ती व्यवस्था कोण बनवणार, खायची गोष्ट आहे ती नाही. त्यावेळी एक मावळा पुढे आला, त्याचं नाव होतं आंबेडकर, आणि त्यांनी राज्य घटना लिहिली, त्याचा अख्खा देश चालतोय आता. आणि अशा प्रकारे जसं शिवरायांनी मला सांगितलं होतं की माझे मावळे जन्म घेतील आणि पुन्हा या भारत मातेची अब्रू आणि इज्जत परत आणतील, तसंच घडलंय. पण आता मी तुम्हाला का सांगतो ना, हे तुम्ही जरी ऐकलं असेल वाचलं असेल, मी आता का सांगतो, त्याचं असं आहे मी काल त्या तुम्हाला भेटायला तसं आता मूळ कारण सांगतो. आता ना शिवराय मला विचारत असत की भारताचं भवितव्य काय काय म्हणतो बा, आताच भारताचं भवितव्य, भारताचं भवितव्य म्हणजे कोण तुम्हीच बरोबर, ज्यांना किशोर वय असतील मग ते काय करतात. आता मी शिवरायांना काय सांगावं हा मला प्रश्न पडलाय. आता कसं सांगावं ते मला कळत नाही, कारण की त्यांच्या वयात 14-15 वर्षाचे असताना ते लोक अंगठा घालून महादेवाच्या पिंडीवर प्रतिज्ञा घ्यायचे की आम्हाला आमच्या मातेसाठी लढायचंय. आणि आताचे डंगरे हाताच्या कसाकातून येतात, असले डंगरे काय सांगावं राजांना, कसं सांगावं राजांना. त्यावेळी जी पोरं 12-13 वर्षाची असताना घरातून बाहेर जायचे शिकायचे बाहेर काय चाललंय जगामध्ये, आणि हे वनवासात जायचे. आणि आता जे पोरं डिप्रेशन मध्ये लागतात, काय सांगावं राजांना काय चाललंय असं. मग शेवटी मला कळत होतं की आता काय करावं, मग मी ठरवलं की येऊ आणि तुम्हाला भेटूया आणि भेटून तुम्हाला समजावून सांगू की डिप्रेशन काय असतंय. आताच्या मुलांना कुठे पण डिप्रेशन येतोय हो, म्हणजे परीक्षेचा अभ्यास झाला म्हणून डिप्रेशन येतंय, कोणत्या विषयामध्ये फेल झालं म्हणून डिप्रेशन येतंय. अरे आईने चांगली भाजी खाऊ खाऊ घातली नाही म्हणून सुद्धा डिप्रेशन येतंय मुलांना, काय सांगावं त्यांना. मग म्हटलं आपण शिवरायांचा इतिहास माहिती का तुम्हाला, कदाचित वाचला असेल सोडून दिलं असेल काही कित्येकांनी तो वाचला पण नसेल. पण एक गोष्ट सांगते, ज्यावेळी मुलाशी बाळगलेलं स्वप्न 20 वर्षांपासून आणि एवढं मावळ्यांची आहुती देऊन निर्माण केलेलं स्वराज्य आहे ना, त्याचं जे असतं कोणी तोडत असतं ना आणि ते स्वराज्य नष्ट करण्याच्या मार्गावर असतं ना, त्यावेळेस जी भावना येते ना म्हणजे डिप्रेशन असते ना, त्याची काही तुलना नसते. मिर्झा राजांचा तो माहिती आहे का तुम्हाला, त्यावेळी राजाकडे 35 किल्ले होते, एवढ्या मेहनतीने बनवलेले आणि जमवलेले, आणि त्याच्यापैकी फक्त 12 किल्ले राजांच्या हाती दिले त्या 10 मध्ये, आणि बाकीचे 23 किल्ले बरं का ते सगळे मिटला तिथे होता. त्यावेळी काय वाटलं असेल राजांना, आणि काय वाटलं असेल राजांना, काय डिप्रेशन असेल ते. आणि ते मी काय सांगू, त्यासाठी प्रत्येक शाहूसाहेबांना बोलवतो. आऊसाहेब मुजरा करतो आणि तुम्हाला विनंती करतो की आपल्या बालकांना सांगा की काय झालं होतं ते मिर्झा राजांच्या 10 मध्ये. त्यावेळेचा प्रसंग एवढा वाईट होता की शिवरायांना आऊसाहेबांच्या डोळ्यात सुद्धा बघता येत नव्हतं माहिती. अरे जेवढं कमवलेलं स्वराज्य होतं ते त्याचे जर लक्ष्मीपणी तोडत असेल अरे कसं काय बघणार स्वतःच्या आईच्या नजरेमध्ये, जे आईने त्यांच्या डोळ्यांमध्ये ते स्वप्न टाकलेलं होतं स्वराज्याचं. आणि त्यावेळी आऊसाहेब पुढे आल्या आणि त्यांनी सांगितलं शिवबांना, त्यावेळी मी त्यांना समजवलं स्वराज्य म्हणजे फक्त गड आणि किल्ले नाही, स्वराज्य म्हणजे तुम्ही आहात. मिर्झा राजांनी जरी स्वराज्याचे दचके तोडले असते तरी तुम्ही अजून जिवंत आहात, तुम्ही सर्व काही करू शकता. अशा प्रकारे जेव्हा आऊसाहेबांनी शिवरायांना सांगितलं आणि स्वराज्य म्हणजे काय, स्वराज्य म्हणजे फक्त मावळे किंवा गड किल्ले नव्हे, स्वराज्य म्हणजे तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत
स्वराज्य जिवंत आहे, त्यांची स्वराज्याचा विचार जिवंत आहे. आऊ साहेबांनी शिवरायांना सांगितलं, त्यावेळी शिवराय त्या दुःखातून बाहेर आले आणि त्यांनी ठरवलं की ठीक आहे माँ साहेब, त्यांनी सांगितलं त्यांच्या आईला की ठीक आहे माँ साहेब, तुम्ही जसं म्हणताय की शोक करून काही उपयोग नसतो, आपण जिवंत असलो आणि आपल्या पुराशी जे ध्येय ते पूर्ण करण्यासाठी आपण लढलं पाहिजे. त्यांनी त्यावेळी माँ साहेबांना सांगितलं की आम्ही वचन देतो की या पुढे आम्ही कधीच खचून जाणार नाही आणि आत्ताचे आम्ही पोरं बघतो तर ते कसे. त्याचं कारण एक, आधीचे शिवराय तसे का होते आणि आत्ताचे पोरं असे काय, त्याचं कारण एक, कारण की आधी शिवरायांच्या पाठीमागे आऊसाहेब होत्या आणि आत्ताचे ते लेकर त्यांना असं पुरवाहून ठेवतात, कुठं जाऊ नको, कुठं काही करू नको. आणि त्यामुळं काय होतं, त्या लेकरांना काय जगतोस ते कळत नाही बरोबर काय. आणि त्यामुळे काही झालं तरी ते आई वडिलांना दोष देतात, काही झालं तरी ते डिप्रेशन मध्ये जातात. आणि ह्याच एकच उपाय, सोडा तुमच्या पोरांना बाहेर, लहानपणापासून बघू द्या त्यांना जग आणि कळू द्या की हे जग किती वाईट आहे जगण्यासाठी आणि यामध्ये किती अत्याचार होतात आणि ते लढावं लागतं. फक्त जगावं नाही लागत आयुष्य, लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो, हे कळू द्या तुमच्या पोरांना. आणि जेव्हा हे कळेल त्यावेळेस हे डिप्रेशन बिप्रेशन सगळं जाईल खड्ड्यात. आणि बघा असा एक एक मावळा जन्म घेतो, ते लई झाला असेल डोस तर इथंच मी माझं संपवतो आणि शेवटचा मुजरा करतो या भारत मातेला. नमस्कार, मी डॉक्टर विक्रेजो जाधव आणि तुझ्यासमोर हा हे स्क्रिप्ट केलेलं याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न एकच होता की आत्ता सध्या मानसिक तणाव त्याच्यावरती जास्त वाढत चाललेलं आहे, मानसिक आधार जे खूप जास्त वाढत चाललेलं आहे आणि हे सगळ्यात जास्त आत्ताच्या पिढीला जास्त होतात. त्याचं कारण एक की आपण ग्राउंडचे खेळ जे ते खेळत नाही, लोकांमध्ये जास्त मिसळत नाही आहेत आणि त्याच्यानंतर जेव्हापासून मोबाईल आलेला आहे तेव्हापासून तर पूर्ण वाट लागली सगळ्या गोष्टींची, म्हणजे ते पबजी असेल, कॅन्डी क्रश असेल, ते खेळत असतात मुलं आणि त्याच्यामुळे हे जे नवीन मानसिक आधार आहेत ते बाळावत आहेत. आणि तुमच्यासमोर या स्क्रिप्टमधला हे दाखवण्याचा प्रयत्न होता की आधीच्या लोकांसमोर एवढे मोठे चॅलेंजेस होते आणि तरी ते त्यातनं बाहेर आले आणि त्यांनी देशासाठी काहीतरी करून घेतलं आणि आपल्यासमोर एवढी सगळी उपलब्धी असताना, एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज असताना आपण काय करतो, तर याचा विचार आपण केला पाहिजे. आणि माझे शिवराय किंवा माझा भारत देश हे आपण तोवर नाही म्हणणार की तोपर्यंत आपण असं काही काम करत नाही. जे काम करून या भारताला किंवा शिवराय वरून बघत असतील त्यांना वाटत नाही की हा माझा भाऊ आहे किंवा त्या भारत मातेला वाटत असेल की हा माझा पुत्र आहे. हे काम आपण जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत आपण म्हणू शकत की माझे शिवराय आणि माझा भारत देश. त्यामुळे प्रत्येकाला एक विनंती आहे की काही ना काही आयुष्यात चांगलं करावं, कोणाला तरी मदत करावं, नाहीच काही झालं तर समाज प्रबोधन करत असं मी केलेलं आहे. ठीक आहे, सर्वांना स्वागत करायचं अमृत महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.